मुंबईमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दिवसभर पावसाच्या सरी बरसल्या. अनेक ठिकाणी थोडासा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक काही काळ धीम्या गतीनं सुरू होती, तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम होऊन लोकल थोड्या उशीरा धावत होत्या. शहरातल्या सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचेही हाल झाले. गेल्या 24 तासात कुलाब्यात 56 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यातल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये सध्या किती साठा आहे त्यावर आपण एक नजर टाकूया. कोकणामध्ये 502 मीटर सध्या साठा शिल्लक आहे. मराठवाड्यातले 1131, नागपूरमध्ये 1376, नाशिकमध्ये 601, तर पुण्यामध्ये 1323 मीटर एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.